हंचिनाळ्यात प्रवचन गोमातेचे दूध हे अमृत समान परमपूज्य परमात्मा राज महाराज यांचे विचार हंचिनाळ KS तालुका निपाणी येथील कामधेनू मंदिराच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित प्रवचन सेवेत बोलताना परमपूज्य परमात्मा महाराज म्हणाले इथं घरात जी बैल किंवा ज्या गाई वयस्कर झाल्या असतील ज्या दूध देत नाही त्यांना आपण विकू नये त्या खाटिकाण्यात पाठवू नये एवढं जरी आपण केलं तरी भरपूर केलाच होईल देश पातळीवर जे व्हायचं ते होईल एवढं तरी आपल्या जीवनामध्ये घडणं अत्यावश्यक असते काय मिळणार 1000-1500 मिळणार परंतु भरपूर शाप लागू शकतो भरपूर दिशेवडी तिथे मारायला जाणार तुम्हाला 1000-2000-5000 मिळणार परंतु भरपूर त्या गायीचा जिला आपण देव म्हणतो तिचा शाप लागू शकतो म्हणून तशा गोष्टी होऊ नये मरत पर्यंत सांभाळायला पाहिजे त्या मरत पर्यंत सांभाळायला पाहिजे आता अरे ती वाया जातच नाही तिचं शेण मूत्र हे जीवनभर उपयोगालाच येते तुमच्या शेतीला जरी दूध देत नसले तरी ते उपयोगाला येते ती व्यर्थ तुमचं अन्न खाणार नाही ती मोफत तुमच्याकडून अन्न घेणार नाही ती तेवढं शेण मूत्र देणारच आणि म्हणून विकण्याची अजिबात आवश्यकता नाही गोरक्षा येऊन आवश्यकच आहे अजिबात ती डोईजड नाही माणसाला वाटते तस तिचं शेण आणि मूत्र एवढं होते आता मूत्र विक्री चालू आहे गोमूत्र तुम्ही तिचं रोजच मूत्र काढून विकलं तर किती पैसा मिळत ती कुठे भलतीकडे द्यायलाच पाहिजे अशातला काही भाग नाही तिच्यापासून भरपूर 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 फायदा आहे आता आपल्याच देशातलं एक राज्य ते सिक्कीम मध्ये गोमूत्रापासून कितीतरी बनवित असतात समजा खतच बनवतात आणि अन्यत्रही चालू झालाय सिक्कीम राज्याचा उल्लेख करण्याचं कारण की निसर्ग शेतीमध्ये सिक्कीम राज्य आपल्या भारतात एक नंबरला आहे आपला महाराष्ट्र नाही कुठे कर्नाटक नाही कोणी नाही सिक्कीम हे छोटंसं राज्य आहे परंतु बहुतांश शेती नैसर्गिक शेती झालेली आहे हे त्या राज्याचं वैशिष्ट्य आहे गोमूत्र पासून ते खत बनवतात गोमूत्रावर विशेष काहीतरी करून त्यापासून ते खतही बनवतात आणि त्यापासून हे इन्सेक्टिसाइड सुद्धा बनवतात जे आपण फरव कीटकांना मारायसाठी ते सुद्धा त्या गोमूत्रापासून बनविले जातात म्हणून वय झालेली गाय ही सुद्धा तुमच्यापासून मोफत अन्न घेत नाही ती तुम्हाला डोईजड कधीच होत नाही हे माणसानं समजून घेणं अत्यावश्यक आहे तिचं मूत्र आहे बहुमूल्य आहे तिचं शेण हे सुद्धा बहुमूल्य आहे 50 पद्धतीच्या जे असतात खत असतात त्याच्यापेक्षा शेणखत निर्विवादपणे महत्वाचं आहे सर्वांनी मान्य केलेलंच आहे मान्यच केलेलं आहे त्यात आहेच आहे हा विषय वेगळा आहे तुम्ही आणणार कधी NPK 3 गोष्टी असणाऱ्या परंतु या शेणामध्ये भरपूर भरपूर काही तुम्हाला शेतीला उपयुक्त असं मिळू शकत असते आणि म्हणून गोवंशाची हत्या होऊ नये त्याला सांभाळणं हेच महत्वाचं आहे नाहीतर यांच्या इथं आले मंदिरात 2 मिनिटं हार घातला आणि नंतर आपल्या घरची जी काम देणं आहे तिला देऊन सोडलं काठिकाण्यात तर आजचा कार्यक्रम उपयुक्त झाला असं म्हणता येणार नाही तिला देऊ नये म्हणजे नयेच तिला आपल्या घरात वागवलंच पाहिजे तिचा उपकार अनादिकाळापासून आपल्यावरच नाही हजारो लाखो करोडो वर्षांपासून जो मानव जातीवर त्या वंशाचा उपकार आहे तो विसरून चालत नाही तत्पूर्वी देवीची पूजा करून दुग्धाभिषेक करण्यात आला त्यानंतर सुवासिनी महिला व भाविकांच्या उपस्थित आरती करण्यात आली परमपूज्य परमात्मा राज महाराज यांचे पाद्य पूजन व सत्कार अनिल कोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी मंत्री वीरकुमार पाटील हे उपस्थित होते प्रवचनानंतर शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बाळासाहेब कागले KD पाटील युवराज कोळी जगन्नाथ खो तात्यासाहेब कागले प्रकाश कदम अनिल कुरणे दीपक कदम काकासो पंचम वसंत पाटील राहुल पंचम सदाशिव स्वामी अण्णासो पाटील पिंटू मंगसुळे दत्तात्रय पोवार संभाजी कोंडेकर मोहन संकेश्वरे यांच्यासह अन्य मान्यवर महिला व ग्रामस्थ उपस्थित होते कोगनोळी होऊन अनिल नवाळे